तर नागपुरातील हाय प्रोफाईल ऑडी कार अपघात प्रकरणामध्ये पोलिसांवर कुठलाही राजकीय दबाव नसल्याचं पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी स्पष्ट केलंय. पोलीस कायदेशीर प्रक्रियेचं पालन करत असून नियमानुसार तपास सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलंय. त्याचप्रमाणे अपघातावेळी ऑडी गाडी अर्जुन डावरे हावरे हा चालवत होता आणि त्याच्या शेजारी संकेत बावनकुळे आणि पाठीमागच्या सीटवर रोनीत बसला होता असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. तर संकेत बावनकुळे गाडीमध्ये होता हे जवळपास 12 ते 15 तासानंतर समोर आलंय, त्यामुळे आता त्याची मेडिकल टेस्ट करण्याची गरज वाटली नाही असं उपायुक्त म्हणालेत. शिवाय हॉटेलच्या बिलामध्ये बीफ खाल्ल्याचं देखील नमूद नसल्याचं त्यांनी म्हटलंय. प्राथमिक इन्व्हेस्टिगेशन आमच्या जे कायदेशीर प्रक्रिया आहे कोणताही आम्हाला राजकीय दबाव नाही आणि त्याला बळी पडायचं आम्हाला काही कारण नाहीये. जे काय आहे कायदेशीर प्रोसेस मधून आम्ही जातोय, जे काय आम्हाला पुरावे मिळतात पुराव्याच्या अनुषंगाने जे आम्हाला आतापर्यंत निष्पन्न झालेलं आहे त्याच्यामध्ये अर्जुन हावरे हाच ड्रायव्हिंग करत होता, त्याच्या बाजूच्या सीटला संकेत बसलेला होता आणि पाठीमागे रोनीत बसलेला होता. कालही मी आपल्याला तेच सांगितलेलं आहे, ते आम्हाला आतापर्यंत निष्पन्न झाले, त्या अनुषंगाने आम्ही तपास करत आहोत.